हॅलो मित्रांनो, मराठी ट्रिपर्सच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं आपण कशेडी घाटापर्यंत आपला ब्लॉग संपवला होता आणि आता आपण कशेडी घाटामध्ये बघू किती रोडची कंडिशन काय आहे. आणि आता घाट सुरू झालेला आहे आणि तुम्ही बघाल की घाटामध्ये खड्डे आहेत, रस्ता भरपूर खराब झालेला आहे आणि गाडी तुम्हाला 60-70 शिशोबाने स्पीडने चालवावी लागेल. आणि जिकडे तुम्हाला ओव्हरटेकिंग करायला मिळते तिकडेच तुम्ही ओव्हरटेकिंग करा. ओव्हरटेकिंगच्या नादात गाडी फास्ट नका चालवू, कारण मध्येच रस्ता तुम्हाला फाटलेला भेटेल. कुठे रस्त्याचे 1-2 लेअर गेलेले आहेत, कारण जानेवारीमध्ये आलो होतो तेव्हा रस्ता तेव्हा पण खराब होता, पण त्याच्यापेक्षा आता मी सांगेन रस्ता भरपूर खराब झालेला आहे. आणि गाडी इथे जशी वळवायला पाहिजे तशी मिळत नाही. स्पेशली हा जो आपण रस्ता चढतो आहे तो तुम्हाला जोपर्यंत आपण स्वामी समर्थांच्या मठाच्या त्या टर्नच्या इकडे पोहोचवणे पण मग घाट उतरायला चालू करतो तिथपर्यंत रस्ता असाच भेटेल, तिकडे तुम्हाला गाडी पळवता येणार नाही. आणि समोरून येणाऱ्या गाड्या पण सांभाळा, कारण ट्रक्स वगैरे तर भरपूर फास्ट येतात. आणि स्पेशली हे बघा, ही अशी ओव्हरटेकिंग करणाऱ्या माणसांपासून जरा सांभाळून, कारण आपली गाडी आणि आपला जीव आपल्याला 100% सांभाळायचा, नाही तर आपला प्रवास जो आपण करणार आहोत तो एकदम त्याचं मजा निघून जाईल. हे बघा इथे संपूर्ण बघा रस्त्याची कंडिशन काय आहे. ही म्हणजे इकडे तुम्ही गाडी 20-30 स्पीडने हळूहळू तुम्हाला काढायची आहे, ठीक आहे. स्पेशली उतारावरती जेव्हा तुम्ही कुठे उतरताय, रस्ता उतरतो आहे तिकडे रस्ता जास्त खराब झालेला आहे. मध्ये मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत बघा. अशा ज्यांच्या लहान गाड्या त्या होऊ शकतात की त्या भेगांच्या या बाजूला छोट्या ज्या वॅगन आर, टियागो आणि ज्या सेडान आहेत त्या निघून सेफली निघून पण जाऊ शकतात. पण एस यू व्हीज वगैरे तुम्हाला ते तुमच्या एक्झॅक्टली त्या राईट टायरवरती च्या खाली ती भेग ज्या पडल्या आहेत त्याच्यावरती तुमचा टायर जाऊ शकतो. छोट्या गाड्यांना काय ते कट मारून वगैरे सांभाळून निघू शकतं, पण एवढंच लक्षात घ्या की कट मारण्याच्या नादात किंवा खड्डा वाचवण्याच्या नादात मागची गाडी वगैरे बघा किंवा पुढून येणारी गाडी, तर उगाचच एक छोट्याशा त्या खड्ड्यासाठी आपलं नुकसान व्हायचं. तर बघा हे बघा, परत इकडे असाच खड्डा आहे बघा. इथे सगळा रस्ता संपूर्ण जी खालच्या लेवलला गेलेला आहे, म्हणजे जिकडून बेस लेवलला रस्त्याच्या खालचा रस्ता दिसतो हे बघा. जशी आपली वरचा पापुद्र असं त्या लेअर निघालेली आहे काही काही ठिकाणी, तर तिकडे गाडी स्लो चालवली बरी. काही एवढा काही जास्त वेळ लागला नाही, तर तुम्ही बघाल घाटाच्या शेवटी आपल्याला किती वेळ पोचलो तेव्हा लागलेला आहे. तर 60-70 जेव्हा चांगला थोडा रस्ता मिळेल तिकडे चालवा. जिकडे रस्ता खराब आहे तिकडे गाडी फर्स्ट गिअरला घेऊन वगैरे गाडी आरामात घेऊन घेऊन घाटामध्ये चालवा. हे बघी कुठे तुम्हाला ओव्हरटेकिंगचा चान्स मिळतो तिकडेच ओव्हरटेकिंग करा. समोरची गाडी लहान आहे वगैरे असं काही नाही, ओव्हरटेकिंगचा चान्स मिळाला तर ओव्हरटेकिंग करा, कारण समोरून येणाऱ्या गाड्या ज्या आहेत ट्रक्स त्यांच्या भरपूर वेळेला ब्रेकिंगवरती मला तर विश्वास नसतो की ब्रेक लागेल. त्यांचा बॅलन्स चुकला तर थोडी जरा गाडी इकडे तिकडे झाली आणि ते हेवीली लोडेड असतात, उगाच जर गाडी पलटी वगैरे झाली तर संपूर्ण ट्रॅफिक जॅम आणि एकंदरीत वेळ जो वाया जाणार आहे तो तर आहेच. आणि तुम्ही जर बघाल समोरचा ट्रक बघा, त्याने किती रस्ता लेफ्ट साईडला सोडलेला आणि तो आधी गाडी चालवतो आहे. ते ट्रक्सवाले खड्डा वाचवत गाडी चालवतात, तर ते जरा लक्षात घ्या. तुम्ही ओव्हरटेकिंग करण्याच्या प्रयत्नात समोरून गाडी आली तर मग जागा नसणार, तर ट्रक्सवाल्यांपासून जरा सांभाळून आणि त्यांना पण 2-3 वेळा हॉर्न देऊन मगच ओव्हरटेकिंग करायचा प्रयत्न करा की तुम्हाला जिकडे चान्स मिळेल तिकडेच ओव्हरटेकिंग करा. स्पेशली लहान गाड्या पण काही जे लोकल्स आहेत किंवा कुठल्या छोट्या गाड्या ते पण असे खड्डा स्पेशली जे आता आपल्या गावाला भरपूर ओला आणि उबर घेऊन येतात ते पण खड्डा वाचवायचा प्रयत्न करत असतात, तर त्यांना पण जरा सांभाळून स्पेशली उबर आणि ओलावाल्यापासून जरा सांभाळून, कारण ते त्यांची स्वतःची काही गाडी नसते आणि खड्डा वाचवण्याच्या नादात आपल्या गाडीला नुकसान होऊन झालं आहे बघा. असा रस्ता संपूर्ण मध्येमध्ये कुठे कुठे फाटलेला आहे आणि तिथे मग आपण काय गाडी चालवणार फास्ट, तर 50-60 आपण जरी गाडी घेऊन आलो तरी काही आपल्याला त्रास नाही. आणि आता तुम्ही बघाल भरपूर छोट्या गाड्या येत आहेत, कारण या लोकांना कचडीचा जो भुगदा जो टनल चालू झालेला आहे त्या लोकांना त्यांनी तो टर्न मिस केलेला आहे किंवा त्या लोकांना माहितीच नाही की टनल चालू झालेला आहे, कारण छोट्या गाड्यांना इथून येण्याचं काहीच कारण नाही आहे.
कारण भरपूर तुम्ही बघाल की आता ती जाईपर्यंत मी टनलचा तुम्हाला स्पॉट पण दाखवीन. हे बघा रायडर्स पण भरपूर होते आपल्या गावाला गावाकडे जाणारे आणि स्पेशली गेअर्ड अप रायडर्स. तर ते हे बघा इथे संपूर्ण बघा रस्ता इकडे परत रस्त्याची चाळण झालेली आहे आणि इकडे आपल्याकडे ऑप्शन नाही आहे त्यामुळे आपल्याला गाडी इथे स्लो करावीच लागणार आहे. हे बघा नाव परत मग आपल्याला थोडासा चांगला रस्त्यामध्ये मिळतो आणि मग ते जेवढा आपल्याला पळवता येईल गाडी तिकडे आपल्या गाडीच्या हिशोबाने आपण गाडी तिकडे पळू शकता. आणि हेवी ट्रक्सचं ट्रॅफिक आपल्या रोडला तर आहेच नेहमीच. हे बघा पाईपलाईन्स वगैरे कुठे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तर हेवी ट्रक्सचं ट्रॅफिक आपण अवॉइड करू शकत नाही. तर कधीकधी मग जर अवॉइडेबल ट्रक्स असेल तर आपल्याला गाडी स्वतःला लेफ्ट घ्यावी लागते. तर लेफ्टला पण रस्ता खराबच आहे तेवढं लक्षात ठेवा. आणि मित्रांनो ओव्हरटेकिंग जी घाटात वगैरे करायची आहे ती तुम्ही प्लॅनिंग करूनच करा. कारण थोडा वेळ कुठल्या गाडीच्या मागे राहिल्यावर बघा अंदाजा घ्या की काय आहे आणि त्याच्यानंतरच घाटामध्ये ओव्हरटेकिंग करा. कारण मी ॲक्सिडेंट्स वगैरे बघितलेले आहेत भरपूर आणि ओव्हरटेकिंग फेल झाल्यामुळे आणि कधीकधी असं होतं की बाहेरचे जे ड्रायव्हर्स आहेत राजस्थान वगैरेचे ते आपल्याला साईड देत नाहीत तर मग तिकडे जरा मग तो धोकादायक होऊ शकतो. तर मग आपला ओव्हरटेकिंगचा जो प्लॅनिंग आहे ते आपल्या गाडीची पॉवर आणि समोरचा रस्ता किती क्लिअर आणि स्पेशली खड्डे नसले पाहिजे. कारण भरपूर वेळेला असं झालेलं आहे की गाडी चांगली आहे त्यांनी ओव्हरटेकिंगचा प्रयत्न केलेला आहे पण समोर खड्डा आलेला आहे आणि परत तो स्पीडमध्ये इकडे कमी झालेली आणि ओव्हरटेकिंग करता आलेलं नाही आणि मागची गाडी पण ऑलरेडी पुढे आलेली आहे. तर हे लक्षात घ्या. मित्रांनो आपण इथे हा टर्नला खाली येतो आहे जिकडे उतरण आहे तिकडे पण रस्ता खराब आहे. तर मग आपला जो प्लॅन आहे ओव्हरटेकिंगचा तो वगैरे व्यवस्थित करा. कारण बघा तुम्हाला ओव्हरटेकिंगला चान्स कधीपासून मिळणार. मध्ये मध्ये रस्ता चांगला आहे कुठे आपल्याला ओव्हरटेकिंगला चान्स मिळेल पुढे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. जर तुम्ही घाटात रेग्युलरली येत असाल तर हे बघा इथे असा आपल्याला ओव्हरटेकिंगला चान्स मिळतो. तर तो आपण त्यावेळेला आपण इथे रस्ता पण चांगला आहे रस्ता चांगला बघून मग तुम्ही ओव्हरटेकिंगचा प्रयत्न करू शकता आणि तो तुमचा सफल पण होईल. कारण बघा आता आपण ओव्हरटेकिंग करून पुढे आलेलो आहोत आणि आपल्याला पुढे थोड्या वेळाने परत आता थोडं डिस्टन्स गेल्यावर परत रस्ता खराब मिळेल. तर मग हे जेवढं आपल्याला लक्षात ठेवायचं की ओव्हरटेकिंग आपल्याला चान्स मिळतो तो पण तो आपल्याला सांभाळून ओव्हरटेकिंग करायची आणि जिकडे चान्स मिळतो तिकडेच ओव्हरटेकिंग करायचं. तिकडे रस्ता खराब आहे बघ इथे आणि या भेगा पण अशा मोठ्या मोठ्या पडलेल्या आहेत की तुम्हाला तिकडून गाडी पळवायला पण एवढा काही चान्स नाही आहे. आणि समोरचे जे हेवी ट्रक्स वगैरे आहे ते पण जास्त ओव्हरलोडेड असतात त्याच्यामुळे घाटात ट्रॅफिक स्लो होऊन जातं. तर ते लक्षात घ्या. आणि आता बघा हा ओव्हरटेक पण कसा केलेला आहे पण बघा तुम्ही इथे मध्ये रस्ता खराब आहे तर तुम्हाला कॉन्फिडन्स होईल तेव्हाच तुम्ही ओव्हरटेक कर. कारण ट्रक्स कंटेनर्स हे एकदम कंटिन्युअस आहेत आपल्या ह्या रोडला. ते लक्षातच ठेवूनच आपण ओव्हरटेकिंग वगैरेचा प्रयत्न करा. आणि आता पुढे बघाल तर एका ठिकाणी संपूर्ण रस्ता तो असा फाटलेला आहे त्याच्यामधून आपण काय गाडी पळवणार. तर ते एक मोठा इकडे प्रश्न आहे. कधी घाट पण रेडी होईल आणि तो भोगदा पण रेडी होईल. भोगद्याला तर जवळपास मला वाटतं आहे 2 ते 2.5 वर्ष 100% लागतील. एक होऊ शकतं की हे लोक एक साईड कम्प्लीट करून तो रहदारीसाठी ओपन करू शकतात पण दुसरी साईडचा तर अजूनपर्यंत काहीच पत्ता नाही आहे. तर हे बघा आपण असे पॅचेस आपल्याला मध्ये मध्ये भेटतच राहणार संपूर्ण या कचडी घाटाच्या सेक्शनमध्ये. त्याच्यामुळे गाडी इथे काय पळवायचा आपल्याला बिलकुल चान्स नाही आहे. आणि आता आपण थोड्या वेळात आपल्याला जवळपास बघा 11:06 झालेली आहेत आणि आता आपण स्वामी समर्थांच्या टर्नला पोचू. मग तिकडे पण रस्ता खराबच आहे त्या टर्नच्या अगोदर आणि तो जेव्हा टर्न घेतल्याच्या नंतर 100-200 मीटर रस्ता खराब आहे. त्याच्यानंतर मग जो आपण खाली उतरतो तो रस्ता
चांगला आहे आणि तिकडे मला आता अजिबात काही खड्डे वगैरे जाणवले नाही. आणि पुढे मग तो रोड जिथे सिमेंटचा रोड होतो त्याच्या अगोदर थोडासा एक पॅच, तो थोडासा खराब आहे पण तो काही जास्त नाही आहे, एक 50 मीटरचा वगैरे पॅच असावा तो. आता आपल्याला स्वामी समर्थांचं मंदिर तिकडे लेफ्टला दिसतं आहे आणि इथे तर रोड एकदम निमुळता होऊन जातो, त्याच्यामुळे इकडे बघाल तुम्ही इथे पण रोड खराबच आहे आणि त्या भेगा आपल्याला दिसतात की मोठ्या मोठ्या भेगा इकडे ही पडलेल्या आहे. तर ओव्हरटेकिंग तर काय करायचं ऑप्शन तुम्हाला असेल तेव्हाच ओव्हरटेकिंग करा, जास्त काही घाट आता एवढा वेळ लागत नाही कारण जो आता उतरणीचा रस्ता आहे तो फास्ट आहे, त्याच्यामुळे सगळ्या गाड्या फास्ट उतरतात आणि आपण तो डिस्टन्स इकडे कवरअप करू शकतो. हे बघा तुम्हाला मी सेंटरमधून गाडी घेऊन जातो आहे, ते दिसतं असेल किती वेगा मोठे आहेत. आणि छोट्या गाड्यांना भरपूर त्रास होईल, एस यू वीजला वगैरे एवढा त्रास नाही आहे पण छोट्या गाड्यांना इकडून जाताना नक्की त्रास होणार आहे. बघा रस्ता संपूर्ण फाटलेला आहे आणि जानेवारीमध्ये जेव्हा आलो होतो तेव्हा एवढा नव्हता, आता भरपूरच रस्ता खराब झालेला आहे घाटामधला कारण हेवी ट्रॅफिक काही थांबणारं नाही आहे आणि नेहमीच हेवी ट्रॅफिक इकडे असणारच आहे. प्लस सणांमध्ये आपल्या ज्या गाड्या जातात गावाला त्याच्यावरती ह्याच्यामुळे इकडे काही मेंटेनन्स पण झालेलं नाही आहे. आता मी जानेवारीमध्ये आलेलं त्याच्यानंतर हे बघा इथे संपूर्ण गाडी आपली स्लो होऊन जाते आणि हळूहळू गाडीच आपल्याला इथे चालवायची, म्हणजे तिथून वरतून पण येताना तिथून गाडी फास्ट नका मारू, खाली उतरताना कोकणाकडे जाताना स्लोच ठेवा. जर भोगदा तुम्हाला मिळाला तर अतिउत्तम. तर आता भोगदा मला वाटतं आहे शिंपण्याच्या नंतर बंद करून टाकतील. आणि आता बघा इथे पण थोडासा रस्ता इकडे खराब आहे, याच्यानंतर मग आपल्याला सुसाट रस्ता मिळतो. एका ठिकाणी तिकडे खाली जेव्हा आपण उतरतो तेव्हा पोलीस उभे असतात आणि ते गाड्यांना साईड वगैरे येतात, तर सीट बेल्ट स्पेशली फ्रंट सीटवाल्यांनी सीट बेल्ट धरून लावा कारण ते जनरली सीट बेल्टसाठीच साईडला घेतात, तर सीट बेल्ट लावून ठेवा, त्याने सेफ्टी पण राहील आणि प्लस हे पोलिसांनी जे थांबवतात ते कारण जे सणांच्या वेळेला नेहमी तिकडे उभे असतात बाईक तर लोकांना आता नेहमी साईडला घेतात, पण छोट्या छोट्या कारला पण मी बघितलं आहे जनरली मी बघितलं की ते सीट बेल्टसाठी विचारतात. हे बघा इथे ह्या टर्नला इकडे हा रस्ता खराब आहे, तर इथे मला चान्स मिळाला तर मी ओव्हरटेक केलं कारण ट्रक एकदमच स्लो जात होता, त्याला थांबवलं होतं का काम आहे. आणि मग इथून रस्ता आपल्याला एकदम पहिल्यापेक्षा तरी भरपूर चांगला आहे, म्हणजे आपण जो चढून आलो त्याच्यापेक्षा खूप चांगला रस्ता आहे. तिकडे आपण बघा गाडी पण मी आता 2x गाडी व्हिडिओ पळवलेला आहे कारण रस्ता चांगला आहे आणि परत हा व्हिडिओ पण खूप मोठा होणार होता म्हणून जिकडे मला स्पीडमध्ये पळवता आला तिकडे मी हा व्हिडिओ पळवायचा प्रयत्न केलेला आहे. तर हे बघा आपली गाडी पण इथून मस्तपैकी सुसाट पळते. तर हा रस्ता म्हणजे इकडे तुम्ही जो आपला स्पीड लॉस्ट किंवा टाईम लॉस्ट झालेला आहे आपण चढताना तो इकडे आपण कवरअप करू शकतो.
आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही तो टनल स्पॉट जो आपण क्रॉस करू तेव्हा जर टाइम बघितला तर 11:18 झालेले आहेत आणि आपण 10:58 घाट चढायला चालू केला होता. तर 20 मिनिटात बघा आपण हा घाट क्रॉस केलेला आहे आणि आपल्याला टनलमधून 8 मिनिटं लागतात. तर घाटामध्ये पण रस्ता चांगला झाल्यावर तो पण टाईम कमी होईल, पण टनलमधून जाण्याची मजा वेगळीच आहे. मी आता आपण परत व्हिडिओ नॉर्मल स्पीडला घेऊन येऊ, कारण आता टनल एंट्री स्पॉट जो आहे तो तुम्हाला मला दाखवायचा आहे. कारण जेवढे पण आपण गाड्या बघितल्या आपल्या कशडी घाट चढताना, लहान मोठ्या कार्स आणि SUVs, त्या लोकांनी सगळ्यांनी तो टर्न मिस केलेला आहे. कारण तो टर्न मिस होतोच, कारण तिकडे काही मार्किंग नाही आहे की इथून हा कशडी टनलसाठी रोड आहे, आणि तिकडे कोणाला काय म्हणजे त्यांना पडलेलंच नाही की तुम्ही जावं की नका जाऊ. तर मी पण यायच्या अगोदर थांबलो होतो आणि विचारलं की तो टनलचा स्पॉट कुठे आहे. त्याच्यानंतर मग मला कळलं की तिकडे जेव्हा घाट चढायला आपण चालू करतो तेव्हाच तो लेफ्टला आहे. आता बघा तुम्ही इकडे राईट साईडला बघाल, जो टनलचा स्पॉट आहे बघा. इथे मी व्हिडिओ जरा स्लो करतो, हे बघा, हा इथे हा स्पॉट आहे जिथे हा ट्रक उभा आहे तो समोर. आणि नंतर मग आपल्याला हा बघा इमिडिएटली टर्नच्या नंतरच आहे, त्याच्यामुळे तर तो भरपूर लगेच मिस होता. आता बघितला की त्याच्यामध्ये सगळ्या गाड्या फास्ट होत्या. आता आपण खाली उतरलो की परत इकडे थोडंफार बघा, इथे काम चालू आहे एक पॅचमध्ये, आणि याच्यानंतर आपल्याला परत सिमेंटचा रोड मिळेल, तो आपल्याला सुसाट घेऊन माणगावपर्यंत जाईल. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला, लाईक शेअर सबस्क्राईब करा. जर तुम्ही गावाला असाल तर आपलं प्लॅनिंग करूनच निघा गावावरून कशडी घाटाच्या हिशोबाने, कारण टनल तर तुम्हाला आपल्याला जाताना भेटणार नाही मुंबईकडे येताना. आणि तुमचा प्रवास सुखाचा हो. इथे इच्छा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. आता इथून पुढे माणगावपर्यंतचा ब्लॉग मी तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येतो, कारण तिथे पण भरपूर ठिकाणी काम